नमस्कार, अक्कलकोट घडामोडीसाठी मी धोंडाप्पा नंदे. ठळक बातम्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर जनतेचा आरोग्य रक्षणासाठी संभाजी आरमारने आज लाक्षणिक आंदोलन केले. आंदोलनाची सकारात्मक दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत आंदोलनातील विविध मागण्याविषयी चर्चा होऊन बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी दिलीपभाऊ शिंदे यांची निवड. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बळीराम काका साठे आणि जिल्हा कार्याध्यक्ष श्री उमेश दादा पाटील, सरचिटणीस माननीय श्री लपितभाई तांबोळी, खजिनदार राजेंद्र हजारे साहेब यांच्या उपस्थित दिलीपभाऊ शिंदे यांची अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शहाजी प्रशालेच्या प्राचार्यपदी भोसले यांची निवड. अक्कलकोट येथील शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी आर बी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पानमंगूरमध्ये स्वच्छता दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सोलापूरच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पानमंगूर येथे जागतिक मासिक पाळी व स्वच्छता दिन साजरा करण्यात आले. आज 1 जून सर्वात मोठा वाढदिवसाचा दिवस, यालाच आपण म्हणतो जनरल वाढदिवस. माझ्या सर्व मित्रांना 1 जून या जनरल वाढदिवसाच्या आपापर शुभेच्छा. शुभेच्छुक अक्कलकोट घडामोडी. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार, जनावरांचे बाजार 30 जूनपर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. शुगर कारखान्यात बिलासाठी शेतकऱ्यांची चेअरमन यांना घेराव. ताबडतोब शेतकऱ्यांचा खात्यावर बिल जमा करण्याचे शेतकऱ्यांची मागणी. गुड न्यूज, मान्सून केरळात दाखल. 2 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होणार. अपेक्षेप्रमाणे मान्सून केरळमध्ये पोचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक आनंदकुमार शर्मा यांनी सांगितले. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 3-4 जून दरम्यान दादर, नगर हवेली, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दीव दमनमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या भागातील लोकांनी सतर्क राहावे असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या परमेश्वर विद्यावर्धक प्रसारक मंडळच्या मंडळ वागदरी येथील श्री यशस्वी प्रशालेचे मुख्याध्यापकपदी अनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.